अंतिम चरणात आपण येतोय. शेषाद्री अण्णा डांगे जे आजच्या वेधशाळेच्या उद्घाटनाची आता उद्घोषणाही करतील आणि त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आणि संतोषजी शेटेंनी काल या वेधशाळेला सहकार्य देण्याचं केलं. बाकी अनेकांनी जे सहकार्य देण्याचं केलं, डॉक्टर शहापूरकरनी चेक दिला, अशा सर्व मान्यवरांचं मी मंडळाच्या वतीने वेळ खूप झाल्यामुळं धन्यवाद व्यक्त करतो. जशी गरज लागेल तशी आम्ही समाजाकडं या पाठबळाकरता येत राहू. अनेकांनी ऑनलाईन दिलं त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांचे एका शब्दात ऋण व्यक्त करून अण्णाचं आत्ता पद्मनाभजी व्यास महाराज म्हणले की मला ऐकायचं आहे. विद्याभारतीचं काम करत असल्यामुळं तर व्हायचंय, पण आत्ता कमलाकर बापूंनी मला जे सांगितलं की ज्ञानेश्वरीचं 70 दिवसामध्ये स्वतःच्या सुवाच्या अक्षरात पूर्ण लिखाण 70 दिवसात करणारे असे उद्घाटक आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि हे काम नसेही थोडके असं काम त्यांनी केलेलं आहे. आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उद्घाटनपर मनोगत व्यक्त करा. परमपूजनीय अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीनं वेद पाठशाळेचं आज उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम घोषित करतो. या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांनी हा धाडसी निर्णय केला. रामनवमी दिवशी शेखर गुरुजींची भेट झाली, दुसऱ्या दिवशीच मंडळाची बैठक झाली आणि त्या ठिकाणी हा निर्णय झाला आणि ही तारीखही ठरली. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरती आपण ही पाठशाळा प्रारंभ करणार आहोत. जे ठरलंय जसं ठरलंय तसं घडतंय या आनंदात मी होतो. आणि 3 दिवसापूर्वी पाटील साहेबांचा फोन आला की उद्घाटन आम्ही तुमच्या हस्ते करतो आहोत. नाही म्हणण्याची प्रज्ञा नव्हती म्हणून हो म्हणालो आणि अडकलो. पुन्हा लक्षात आलं की आपण कशाला हो म्हटलो, आपल्याला काही कळलं की नाही. वेद पाठशाळेचं उद्घाटन करण्याची पात्रता माझी नाही हे मी सर्वप्रथम नमूद करतो. केवळ पूजनीय अनंतदास महाराजांची इच्छा, स्मारक मंडळाचा पुढाकार आणि सर्व शहरातल्या दानशूर व्यक्तींनी ज्या सद्भावना कृतीतनं व्यक्त केल्या आहेत ती पाहिल्यानंतर हे फलस्वरूप होणारं काम आहे. आपल्या हातून उद्घाटन होतं ही मी पूर्वसंचित गोष्ट मानतो. वडिलांची, आईची, आजीची जी काही पुण्याई असेल त्याच्यामुळं मला हे भाग्य लाभलं हे मी नम्रपणानं नमूद करतो. पद्मनाभव्यासजींनी जी इच्छा व्यक्त केली, वेद पाठशाळा भारताच्याच नव्हे तर आता जगाच्या दृष्टीनं आवश्यक बाब झालेली आहे. व्हाईट हाऊसमधलं कामकाज वेदाचं पठन झाल्याशिवाय सुरू होत नाही हे पाहिल्यावर आमची छाती मोठी झाली, आम्हालाही आनंद झाला. पण म्हणून आम्ही या ठिकाणच्या वेदाचं एखादं पान उलगडण्याचा, त्याच्यातली एखादी ऋचा वाचण्याचा, त्याच्यातला काही मंत्रोच्चार करण्याचा प्रयत्न केला असं कोणी नाही. 2014 साली या देशामध्ये सत्तांतर झालं, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसले आणि त्यांनी या देशातली शिक्षण व्यवस्था बदलण्याचा संकल्प केला. तब्बल 7 वर्ष शिक्षण क्षेत्रातल्या विविध स्तरातल्या मंडळींना एकत्रित करून, चिंतन मंथन करून, जे देशाच्या स्वातंत्र्याबरोबर व्हायला पाहिजे होतं ते 75 वर्ष जवळपास पूर्ण होत असताना या देशातली शिक्षण व्यवस्था आमूलाग्र बदलण्याची रचना केंद्र सरकारने केली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य हे भारत केंद्रित आहे. मग आधीचं काय होतं सगळ्यांनी अनुभवलंय. आपण त्याच प्रकाराचं शिक्षण घेऊन या ठिकाणी आलोय.
व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपला लौकिक वाढवला, आपल्याला त्या प्रकारचं ज्ञान मिळालं, त्याला ज्ञान नाही म्हणायचं, ते शिक्षण आहे. व्यावहारिक व्यावसायिक शिक्षण यालाच आम्ही ज्ञान म्हटलं तर ती खूप मोठी चूक होईल, आणि ती चूक आमच्या देशाची झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर किमान या ठिकाणची रचना बदलेल असं जे आपल्याला वाटत होतं त्यात आपण फसले गेलो. मेकॅलेची शिक्षण पद्धती या ठिकाणी राबवली गेली, आणि भारत केंद्रित म्हणत असताना जो ढाचा मंजूर केला, जे धोरण नक्की केलं, ते कस्तुरीरंगन यांनी केलंय, ते शास्त्रज्ञ आहेत, जगद्विख्यात शास्त्रज्ञ आहेत. राजकारणाचा या कोणाचाही संबंध नाही. अशा मंडळीच्या माध्यमातून जे धोरण मंजूर झालेलं आहे त्या धोरणाचा गाभा ही भारतीयता आहे, ही आमची भारतीय ज्ञान परंपरा आहे. हा शब्द सोपा वाटतो, आणि जेव्हा त्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्यासाठी गेल्या 1.5 वर्षापासून प्रयत्न चालू आहे, सगळे सचिवालयातली उच्चपदस्थ अधिकारी मंडळी, शिक्षण क्षेत्रातली अनुभवी मंडळी, ही सगळी हतबल झालेली आहे. ते म्हणतात हा जे आम्हाला चौकट दिली आहे भारतीयतेची, हे आम्हाला उलगडत नाही हो काही. कशी उलगडे मला सांगा ना. ज्ञान ज्याच्याकडे आहे ते वेदपाठी घनपाठी यांचा कुठंही संदर्भ नाही. सेक्रेटरी म्हणून बसलेली उच्चपदस्थ मंडळी, त्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही, अनुभव नाही, दृष्टी नाही. हा आराखडा कोण तयार करणार, कसा करणार? हे सगळं होण्यासाठी मी ज्या संघटनेचं आत्ता काम करतोय ती विद्याभारती, शिक्षण क्षेत्रात काम करणारी संघटना आहे. तर विद्याभारतीनी स्थापनापासून भारतीय शिक्षण दिलं पाहिजे हा आग्रह केला, मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे हा आग्रह केला, या सगळ्या गोष्टीचं प्रतिनिधित्व आता या धोरणात झालेलं आहे. हे धोरण वाचल्यानंतर असं लक्षात येईल याचसाठी तर अट्टास होता, याच्यासाठी तर आम्ही शिक्षण संघटना निर्माण केली, राबवली इतके वर्ष. महाराष्ट्र सोडून अन्य सर्व राज्यामध्ये विद्याभारतीच्या शाळा आहेत, हजारो शाळा आहेत. साधी शिशुवाटिका, बालवाडी ज्याला आम्ही म्हणतोय, KG म्हणतो आम्ही त्याला, किंडर गार्डन, अहो ही पद्धती आहे, ही भारतीय पद्धती नाही आहे. मग भारतीय पद्धती काय आहे? या ठिकाणी बटो यावा आणि त्यांनी वेदाचं अध्ययन करावं हे म्हणत असताना त्याचं बेसिक सूत्र काय आहे, आधार काय आहे, काय प्रकारचं शिक्षण त्याला या ठिकाणी दिलं पाहिजे, हा विशेष ज्ञान घेणारा बटू आहे. त्याच्यासाठीची संहिता वेगळी आहे, त्याची आचरण पद्धती वेगळी आहे, त्याचा पाठ्यक्रम वेगळा आहे. 135 कोटी भारतीयांना ही भारतीयता शिकवायची असेल तर काही त्यांना सगळ्यांना भेदपाठशाळेत नाही पाठवता येणार आम्हाला? त्यांच्यासाठी काय आहे? देशातलं वातावरण बदललं पाहिजे, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाज परिवर्तन झाला पाहिजे, ह्या उदात्त हेतूने शिक्षणामध्ये भारतीयता असली पाहिजे, हे सूत्र घेऊन हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवलं जाणार आहे 2022 पासून. पूर्व प्राथमिक शिक्षण ज्याला आम्ही म्हणतो बालवाडी, ह्या बालवाडीचा पाठ्यक्रम अभ्यासक्रम नक्की झालाय, तो आता जून 2022 पासून सगळ्या देशभर लागू होईल. एक देश एक शिक्षण ही भूमिका आहे. हे शिक्षण देत असताना नव्या धोरणाने काय केलं, तर जे वेदांनी आम्हाला सांगितलं, जे उपनिषदांनी सांगितलं, जे आमच्या ज्ञान परंपरेने सांगितलं, तो पंचकोशात्मक विकास, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या 5 कोशाच्या आधारावरती शिक्षण बालकांना द्यायचं आहे. जसं अलिपेपेसे शिकवलं जातं तसं इंग्रजी माध्यमातनं ज्या कविता पाठ करून घेतल्या जातात, राईम्स म्हणतो आम्ही त्यांना, आणि आमची मुलं पप्पा मम्मी म्हटले की आम्ही खुश होतो, इंग्रजी शाळेत गेले की त्याचं करिअर चांगलं होईल, या भ्रामक कल्पनेच्या पोटी इंग्रजी शाळेत घालतो, हजारो लाखो रुपयाची फीस देतो, आणि इथं समस्येचं एक बटू आपलं जीवन सर्वस्व एका अर्थानं समाजचरणी समर्पित करून जर वेदाचा अभ्यास करायला येत असेल तर त्या सीमेवरती लढणाऱ्या आणि हुतात्मा होणाऱ्या सैनिकाच्या पेक्षा कितीतरी श्रेष्ठ पतीचं बलिदान या बटूने केलेलं आहे, त्याचं कौतुक आम्ही केलं पाहिजे. आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. ज्या पालकांनी हा बटू शिक्षणासाठी या ठिकाणी पाठवला त्यांचा सत्कार का नाही होता? आम्हाला सत्कार घेण्याचा अधिकार नाही, आम्ही त्याला पात्रही नाही आहोत. पात्रता कोणाची आहे? असा संकल्प करणारे, हे शिक्षण देण्यासाठी पुढे येणारे
शेखर गुरुजींच्या सारखे, दिनेश जोशींच्या सारखे, हे जे शिक्षक आहेत यांचे सत्कार जाहीरपणानं सगळ्या स्तरावरती होण्याची आवश्यकता आहे. हे वातावरण बदलवायचं असेल तर मुळात आमचं स्वत्व काय, आमचं अस्तित्व काय आहे, आमचं वैशिष्ट्य काय आहे हे तर मला माहीत नाही. आम्ही विसरलेलो आहोत सगळे, आत्मविस्मृत झालेल्या या समाजाला आम्हाला पुन्हा एकदा त्या मूळ संस्कारामध्ये घडवायचं असेल. आता आम्ही तर बिघडलेलो, आता आमच्यात काय बदल होणार आहे, पण तरी सुद्धा वाटतं काहीतरी केलं पाहिजे, तळमळ आहे. मग कधीतरी वाटतं आपण बघू, ज्ञानेश्वरी लिहून बघू. लिहिल्यावर वाचलं तर लिहून काय कळते, वाचली पाहिजे, पुन्हा पुन्हा अभ्यासली पाहिजे. एक ओळी वाचली तर अभ्यासली तर माझ्या आयुष्याचं सोनं होणार असेल तर हे ज्ञानग्रंथ आम्ही पोथीबंद का केले आहेत. आत्ता या नव्या पाठ्यक्रमामध्ये अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनी भगवद्गीता ही अभ्यासक्रमाला घेतली आहे. मला सांगा त्या ठिकाणी भगवद्गीतेवरती भाष्य करणारी माणसं कुठून आणणार आहेत? नेट सेट झालेल्याला भगवद्गीता येत नाही, गणिताचं अध्यापन करणाऱ्याला वैदिक गणित येत नाही, खूप मोठ्या बडाया मारणाऱ्याला संस्कार वर्ग चालवता येत नाही. मग हे सगळं एका वेळी आम्हाला बदलवायचं असेल, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करायचं असेल, प्रत्येक घराघरामध्ये भारतीयता आचरणात न दिसली पाहिजे, व्यवहारात दिसली पाहिजे, बोलण्यात न दिसली पाहिजे, कृतीत न जाणवली पाहिजे, असं जर करायचं असेल तर सर्वांनी भारतीयतेचा संस्कार करून घेणं. पद्मनाभजींनी जे सांगितलं की या ठिकाणी संस्कार वर्ग सुरू करा, या ठिकाणी स्तोत्राचं पठण सुरू करा. अथर्वशीर्षामध्ये जितकी कंपनं निर्माण होतात तितकी कंपनं दुसऱ्या कुठल्या स्तोत्रात होत नाहीत. त्याचं पठण आणि वाचन ऐकलं, कानावरती जरी पडलं ते तरी सुद्धा आमच्या रंध्रांमधला रक्तस्त्राव प्रवाहित होऊ शकतो हे विज्ञानानं सिद्ध करून दिलंय. काही डॉक्टर्स याच्यामध्ये प्रयत्न करतात. ताईने म्हटलं की मी संस्कृत शिकले, माझे वडील घनपाठी होते, भाग्यवान आहेत त्या, आणि संस्कृत शिकल्यामुळे त्यांनी आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं आणि वैद्यकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तो त्या संस्कृतचा संस्कार आहे. हा संस्कार पुढच्या पिढीला कुठे मिळाला? आत्ता आयुर्वेद शिकणाऱ्यांना संस्कृत सक्तीचं नाही आहे, 50 मार्काचं केलंय. 50 मार्काच्या संस्कृतवर आमची चरक संहिता आम्हाला अभ्यासता येणार आहे, त्यातली सूत्र आम्हाला कळणार आहेत, उलगडणार आहेत. सगळ्याचे अर्धवट अर्धवट प्रयत्न चालू आहे. मी कोणाला दोष देत नाही. चुकलंय कुठं आमचं? चुकलंय ते असं की आम्ही आमचं परिचयच विसरलेलो आहोत. मी भारतीय आहे म्हणजे काय आहे? वेदात काय सांगितलंय? 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर सुद्धा नम्रपणानं शेखर गुरुजी म्हणतात मी अजून अपुरा आहे, मला खूप गोष्टी गुरुजींच्याकडून शिकून घ्यायच्या आहेत. आणि त्यांना मी शब्द दिलाय ना, तो शब्द प्रामाणिकपणे पाळायचा आहे. म्हणून मी या ठिकाणी वेदाचं अध्ययन करणार, अध्यापन करणार आहे, हे पठन पाठन करणार आहे, नवी पिढी घडवणार आहे. या सगळ्या मंडळींना जर आम्हाला प्रोत्साहित करायचं असेल, त्यांना सुरक्षितता प्रदान करायची असेल, त्यांना सन्मान द्यायचा असेल, तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. इथं बटू किती आहेत आणि शिकवणारे कोण आहेत याच्यावरती त्याचं अर्थकारण अवलंबून नाही आहे. ही समृद्धी कशात येणार आहे? धाराशिव शहरातल्या प्रत्येक हिंदू कुटुंबानी या वेद पाठशाळेसाठी मी काहीतरी करणार आहे अशा प्रकारचा संकल्प करण्याची गरज आहे. बटू फक्त या जिल्ह्यातला तेव्हा अशी अपेक्षा नाही आहे, परिसरातला जो कोणी या ठिकाणी येईल त्याचा सत्कार केला गेला पाहिजे, त्याला पूर्ण सन्मानाने या ठिकाणी राहण्याची आणि कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही अशा प्रकारचं सुदृढ वातावरण देण्याची आवश्यकता आहे. आत्ता देशासाठी आम्ही काय करावं म्हणतो ना, सैन्य नाही मिळतं तर आम्ही काय जाऊ शकतो, आम्ही पापभीरू माणसं. अहो आमच्या घराशी जरी कुणी मोठ्याने बोललं तर मला सहन होत नाही असे म्हणणारे लोक आपण, आम्ही देशासाठी काय करणार आहोत, काय करावं अशी अपेक्षा आहे. माझ्या घरातलं, माझ्या कुटुंबातलं वातावरण मला भारतीय करता येऊ शकेल का? उठल्यापासून झोपेपर्यंत मी भारतीयतेच्या अनुषंगानं काय करतो हे पाहणार आहोत की नाही, की सगळं पाश्चात्याचं? मग असं पाश्चात्याचं आचरण करणारं कुटुंब वेद पाठशाळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसं काय पाठवतील? इंदुमतीतही काटदारे या एक शिक्षण क्षेत्रातल्या विदुषी आहेत, त्यांनी विद्याभारतीचं अनेक वर्ष काम केलं आणि असा संकल्प केला. अहो खरंय, शासन आपल्याला अनुकूलाने त्या शासनाने समजा अभ्यासक्रम बदलला, तर अभ्यासक्रम काय असावा हे कोण सांगणार आहे?
त्यांनी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ह्या सगळ्याच्यातनं निवृत्ती घेतली आणि भारतीय शिक्षण काय असावं याच्यासाठी काम करायला सुरुवात केली. गुजरातमध्ये त्यांनी पुनरुत्थान विद्यापीठ सुरू केलं आणि त्या विद्यापीठामध्ये प्रवेशित होणाऱ्या इथं जसा हा बटवा आहे तशाच विद्यार्थ्यांना जन्म देण्याच्या पूर्वीपासून माझा सहजीवनसाथी कोण असावं त्याची निवड मी कशी केली पाहिजे वेदानी याच्या संदर्भातले सांगितलेले जे संकेत आहेत त्या संकेतानुसार मी माझा जोडीदार निवडला पाहिजे इथपासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी जे अपत्य जन्माला घालणार आहे ते अपत्य कशासाठी जन्माला घालणार आहे त्यांचे वर्ग झाले त्यांचे अभ्यासक्रम झाले त्यांना हे सगळं शिकवलं गेलं आणि त्याच्यानंतर जी संतती त्यांना झालेली आहे ती संतती त्या ठिकाणी शिकवायचा ते प्रयत्न करत आहे. किती वर्षाचा कालखंड आहे मला सांगा हा. कुणीतरी धडपड करतंय म्हणून ते जपलंय की नाही. त्या राही नावाच्या त्या एका ग्रामीण भागातल्या एका महिलेला आम्ही पद्मश्री दिला कशासाठी भारतीय धान्याची वाण त्यांनी जपून ठेवली बियाणं. किती मौलिक काम आहे मला सांगा ना. तिने धान्य रूपाने केली आणि विचार रूपाने करणारा ज्ञान संपदा ग्रहण करण्याची हे घनपाठी आहेत म्हणजे काय तर वेद त्यांना मुखोद्गत आहेत. एकही चूक न होता ते संपूर्ण वेद म्हणू शकतात अर्थ सांगू शकतात त्याचा उपयोग काय आहे हे सांगू शकतात. शेखर गुरुजीशी माझी जेव्हा चर्चा झाली वैयक्तिक तेव्हा मी म्हटलं अहो आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत मिलिंद पाटील साहेब सोऱ्याशीसनं त्रस्त आहेत 25 वर्षापासून औषध घेत आहेत आयुर्वेद झालं ॲलोपॅथी झालं होमिओपॅथी झाले सगळे प्रकार झाले आहेत. मग आपण जर म्हणतो की आमचं ज्ञान श्रेष्ठ आहे तर या ज्ञानामध्ये याच्यावर काही उपाय आहे का आहे की म्हणले. मला इतका आनंद झाला हे ऐकल्यानंतर की ठीक आहे हाही प्रयोग करून बघू. आता घरी चला इथून कुठं बाहेर जायचं नाही आहे. त्या मंत्रोच्चाराच्या साधनेतनं जर रोग बरे होत असतील तर मला सांगा ही किमया नाही का हो. तुझे आहे तुझे पाशी परी जागा चुकलाशी सगळं ज्ञान भांडार आमच्या पाशी आहे. सगळं जग भारताकडं अशाभूत नजरेनं पाहत आहे अशा वेळी आम्ही मात्र भांडण कशाचं करत आहोत. शिवाजी महाराज केव्हा जन्मले सावरकर टीका त्यांच्यावरती कशासाठी हो. याच वादात पडून आम्हाला पुन्हा असंच फुटीरतेच्या ह्याच्यावरती नेऊन पुन्हा वेगळे डाव साध्य करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. त्यांच्या षडयंत्राला बळी न पडता आम्हाला आमचं जे सत्व आहे जीन्स आहेत आमचे ते जर जतन करायचे असतील आणि सगळ्या विश्वातलं बदलत जाणारं जे वातावरण आहे वैश्विक शुद्धतेच्या दृष्टिकोनातनं भारताकडे नेतृत्व येत आहे. आत्ता रशिया युद्धाच्या ह्याच्यात अडकलेला आहे मान्य आहे आम्हाला पण या निमित्तानं सगळ्या देशातल्या आणि महासत्तामधल्या राष्ट्रप्रमुखांनी इच्छा आणि अपेक्षा कोणाकडून व्यक्त केली हो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडून की तुम्ही याच्यामध्ये तोडगा काढू शकता का. तर सगळे आपले सबका साथ सबका विकास हे ज्याचं सूत्र आहे सर्वे सुखीन संतू ही ज्यांची प्रार्थना आहे आणि त्याच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलेलं आहे असा राष्ट्रप्रमुख कोणाचा द्वेष करणार नाही. त्यांना विश्वास वाटतो तो कशामुळं या भारतीय ज्ञान परंपरेवर परदेशातल्या महासत्ता असलेल्यांना विश्वास आहे आणि आम्ही दुर्भागी अभागी आम्ही त्याच्यावरती टीका टिप्पणी करत बसतो आहे. कालच त्या ठिकाणी जातीवरती उल्लेख केले गेले आणि टीका टिप्पणी केली गेली कशासाठी हो. हे सगळं बदलवायचं असेल तर माझं कर्तव्य काय मी काय करू शकतो. प्रत्येक भारतीयाच्या मध्ये योगदान देऊ शकतो आर्थिक देऊ शकतो मानसिक देऊ शकतो व्यावहारिक ह्याच्यामधनं सुद्धा देऊ शकतो. मी माझं कुटुंब हिंदू कुटुंब केलं तर आपोआपच वातावरण बदलेल ना ह्या सगळ्याची अनुकूलता निर्माण होईल ना आणि या सगळ्या ज्ञानाच्या माध्यमातून यांचं करिअर काय. तर मी म्हणेन IIT IIM मधून डॉक्टरेट पदवी मिळून खूप मोठी पगार मिळवणाऱ्या एखाद्या अभियंता आणि डॉक्टरांच्या पेक्षा सुद्धा अधिक लौकिक आणि सांपत्तिक स्थिती चांगली यांची होऊ शकते कशाच्या आधारावरती म्हणायचे. तर जर्मन जपान सारख्या फ्रान्स सारख्या रशिया इस्रायल सारख्या अमेरिकेसारख्या देशामध्ये आत्ता त्यांना भारतीय ज्ञानाच्या संदर्भातली लागलेली जी भूक आहे ती कोण पूर्ण करणार आहे. वेद पाठ इथं वेदशाळा फक्त भारतात धाराशिवला सुरू होणार असं नाही. जगातल्या सगळ्या देशात जसा योग गेला तसं हे वैदिक गणित वैदिक ज्ञान वैदिक ज्ञान परंपरा सुद्धा तिथपर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी येणारी जी मागणी ती आम्ही कशातनं पूर्ण करणार आहे. शेखर गुरुजी सारखे शेकडो गुरुजी
आम्हाला निर्माण करावे लागतील. जेवढे निर्माण होतील तितक्या देशांच्या मध्ये त्याला आमची पाठवण्याची व्यवस्था होऊ शकेल. घरातच नाही तर तिथे केव्हा पाठवावं? माधुकरी मागून जेवण करणाऱ्याने अन्नछत्र उघडण्याचं स्वप्न पाहण्यासारखं आहे की नाही? आम्हाला ज्याचं सगळं संपवायचं असेल, हे सगळं बदलवायचं असेल, पुनर्स्थापित करायचं असेल, देशाला आत्मनिर्भर करायचं असेल आणि ज्ञानाच्या माध्यमातून या सगळ्या सीमा ओलांडून जाऊन सगळ्या जगामध्ये विश्वामध्ये भारतीय ज्ञान परंपरेचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल तर आपल्याला या ज्ञान परंपरेचा संवाहक होण्याची, साधक होण्याची, त्याच्यामध्ये सहभाग सक्रियता देण्याची नितांत आवश्यकता आहे. यांचं करिअर म्हणतोय ना, उत्कृष्ट करिअर यांचं होऊ शकतं. दोन मार्क कमी पडले म्हणून डॉक्टरीला प्रवेश मिळाला नाही, वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्याची आणि डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा 5व्या 10व्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. सॉफ्टवेअर इंजिनियरचं आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात गेल्यानंतर आमची भरकट कुठं झाली आहे? आमचं चुकलं काय आहे? मिळास राजाच्या गोष्टीसारखं फक्त पैसे मिळवण्याच्या मागे लागून आम्ही आमचं मनुष्यत्व विसरलो आहे. मनुष्यत्वाला, माणुसकीला, माणूसपणाला अलंकृत करणारा जो विचार आहे, सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरणारे जे पसायदान आहे, ज्ञानेश्वरीतलं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते सगळं आत्मसात करायचं असेल तर आम्हाला या ज्ञान परंपरेचा गौरव केला पाहिजे. शिक्षण आणि ज्ञान या दोन्हीची मिसळ करून आपल्याला चालणार नाही. शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण. ते लौकिक शिक्षण आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकता, घ्या, ते घेऊ नका असं म्हणत नाही. नाहीतर सगळे डॉक्टर कमी पडले तर कोरोनात काय होतं आपण पाहिलंय. आम्हाला डॉक्टर्सही पाहिजेत, इंजिनियर्स पाहिजेत, वकील पाहिजेत. डायव्होर्सच्या इतक्या केसेस आहेत आता, प्रत्येक कुटुंबात कोणी ना कोणीतरी केस लढवतच आहे. कोर्टात तक्रार केलेली आहे. भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत, पोलीसच्या केसेस आहेत. सगळ्या प्रकारची माणसं पाहिजेत, शिक्षक पाहिजेत. कोण नको आहे आम्हाला? सगळे पाहिजे आहे. पण गणपाटी ब्राह्मणही पाहिजे ना, जो असं ज्ञानार्जन करू शकतो या क्षमतेचाही पाहिजे ना. त्याचं स्थान सर्वोच्च असलं पाहिजे. ही गुरूंची, गुरु शिष्याची परंपरा, ही ज्ञान परंपरा आहे आमची. मग ह्या गुरुचा सन्मान करणारं हे धोरण आहे. मी शैक्षणिक धोरणाने वेद पाठशाळे का जोडतोय? मी विद्यावारसीचं काम करतो, कदाचित त्याचा प्रचार करणं हा माझा भाग असू शकेल. पण प्रामाणिकपणे हे जाणवतं की केंद्रीय शिक्षण मंत्रालयातल्या सेक्रेटरीनी विद्याभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना हे सांगितलं, हे भारतीय ज्ञान वगैरे जे काही सांगितलं ना ते सगळं तुम्ही बघा आणि काय अभ्यासक्रम द्यायचा आहे, काय आराखडा द्यायचा आहे तो तुम्ही द्या, तुम्ही द्याल तो आम्ही तिकडे पाठवतो. कारण त्यांना मुदत दिली आहे 3 महिन्याची. 3 महिन्यात त्याचा आराखडा तयार झाला पाहिजे. मंत्र्यांनी सक्ती केली, पंतप्रधानांनी निर्बंध घातले, याचा टाईम टेबल दिलेला आहे. तेवढ्या दिवसात हे सगळं झालं पाहिजे हा आग्रह करायचं कोणी? देश स्वतंत्र नसताना, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा कुठल्याही गोष्टीचा, शासनाचा पाठिंबा नसताना आमच्या देशातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ संत सज्जन मंडळी परदेशात गेली, त्यांनी भारताची ओळख तिथे करून दिली आहे. श्री श्री रविशंकर किती देशात फिरून आले, कसे गेले, कुणी बोलवलं, त्यांच्या व्यवस्था कुणी केल्या, विचारा त्यांना. पांडुरंग शास्त्री आठवलेंचा स्वाध्याय मंडळ आहे. या स्वाध्याय मंडळाच्या माध्यमातून जी मंडळी परदेशात गेलेली आहेत त्यांचं काय आहे? आता ज्या गोविंदगिरी महाराजांचा उल्लेख झाला, या गोविंदगिरी महाराजांना बोलावणं किती देशात न येत आहे, कुठे कुठे जात आहेत ते? आर्य समाजची माणसं किती देशात पोहोचली आहेत? इतके वर्षापासून, शतकोत्तर त्यांची वाटचाल झालेली आहे, ही आर्य समाजी माणसं परदेशात जाऊन करतायत काय? सगळ्यांनी मिळून ज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या मंडळींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलाय. विवेकानंदांनी जे भाषण केलं त्या भाषणामुळे आमचा सनातन धर्म, वैदिक धर्म सगळ्या जगाला कळला. तोच रस्ता अनुसरून या सगळ्या मंडळांनी परदेशामध्ये जाऊन भारतीय ज्ञान काय आहे, भारतीय विचारसूत्र काय आहे, भारतीय जीवन पद्धती काय आहे, इथला मौलिक विचार, महाराजांनी म्हटल्यासारखा मूल सूत्र काय आहे माणसाचं, माणूस म्हणजे काय आहे, व्यक्ती म्हणजे काय आहे, व्यक्तित्व म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची चिरफाड त्याच्यात दिलेली आहे. हो, आम्ही ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस करतोय की नाही, ते कोर्सेस इतके तकलादू आहे की त्याच्यातनं व्यक्तित्व घडत नाही, फसवणूक करून तुमची लूट होते. इथं घडलेला विद्यार्थी नचिकेत, ज्याचं नाव म्हटलं आपण, असे असंख्य नचिकेत घडतील आणि देश बदलवतील. एक चंद्रगुप्त मौर्य जन्माला आला, घडवला गेला,
तर 300-350 वर्ष या देशाचं साम्राज्य कुणालाही पराभूत करता आलं नाही. असं चंद्रगुप्त घडवणारे शेखर गुरुजीसारखे व्यक्ती असे प्रतिबद्ध झाले आणि ते पुढे येऊन म्हणाले की हो मी करणार, हे माझं कर्तव्य आहे. असे शेकडो चंद्रगुप्त निर्माण होतील. मोदीनंतर कोण हा प्रश्न राहणार नाही. असे हजारो मोदी गावोगावी आणि प्रत्येक राज्यामध्ये निर्माण होतील. या देशाला परमवैभवपर्यंत घेऊन जातील आणि मातृभू सर्व विश्वाच्या उच्चस्थानी बसून सर्व विश्वाला शांतीचा मंत्र देतील हे पाहता येईल. आम्ही तांत्रिकतेत अडकतोय, आम्हाला मंत्र सामर्थ्य विसरलंय. त्या तांत्रिकतेला मंत्राची जोड द्यायची असेल तर वेदाभ्यास केला पाहिजे, उपनिषद वाचली पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे. त्याच्यापेक्षा सोपी करून सांगितलेली ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी कळत नाही तर त्याचं भाष्य निरूपण करणारे जे असतील त्यांचं काही वाचलं पाहिजे. समर्थाच्या दासबोधाने याच्यावरती मनाच्या श्लोकावरती बेलसरीने केलेल्या गोष्टी त्या वाचल्या पाहिजेत. आम्हाला खूप गोष्टी उपलब्ध आहेत पण काहीही न करता हे सगळं व्हावं असं स्वप्न पाहणारे आम्ही स्वप्नाळू माणसं आहोत. आम्हाला या झोपेतनं अर्धवट अवस्थेतनं बाहेर येऊन मी कोण आहे, मला काय करायचं आहे या प्रश्नाची उकल करायची असेल तर केंद्रच तुम्हाला मिळत आहे आता या ठिकाणी. ते बटू इथं काय शिकतायत पाहायला उत्सुकतेनं या, ऐका, ऐकल्यानंतर काय होतंय अनुभवा. आणि तुम्ही सुद्धा एखादं स्तोत्र म्हणा ना. प्रत्येकाची कुलदिव्यता भिन्न भिन्न आहे. आरती सुद्धा येत नाही आत्ता अशी परिस्थिती आहे. गणपती मंडळ असतात, माईकवरती लाऊडस्पीकरवरती लावली जाते कॅसेट आणि आरती म्हणतो आम्ही. इतकी मागासलेले होत आम्ही, वेदावरती भाष्य करावं आमची पात्रता नाही आहे. मी तुमचा सामान्यांचा एक प्रतिनिधी म्हणून फक्त मला इथं संधी दिली आहे. मुनीचं बोलतोय, तुमच्याच भावना मी व्यक्त करतोय की आम्हाला वाटतं हे सगळं व्हावं. कसं व्हावं, मी काय करावं तेवढं माझं, बाकी मला काही कळत नाही. शिक्का कशावर मारायचा आम्ही ते सांगणार नाही. पण बाबा, अरे तुझं कुटुंब, तू जन्माला घातलेली मुलं ती भारतीय राहतील याच्यासाठी तू काहीतरी कर ना. घरामध्ये एखादा अशा संत सज्जनांचा फोटो नसतो, एखादं स्तोत्र, एखादा धार्मिक ग्रंथ कधीच वाचला नाही घरातच, नाही तर कशी येतील मला सांगा. हे सगळं आम्हाला हळूहळू बदलवायचं आहे. कदाचित काही दोन पिढ्या याच्यातल्या जातील पण हे निश्चित बदलेल. जे हिंदूमती ते काटदरीने करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. 2 वर्षामध्ये 1000 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं एक पुस्तक आमच्या वेदारे सरणी पण लिहिलंय. पहा, एकदम 1000 हे भारतीय ज्ञान आत्ताच्या या पिढीला समजावून सांगण्यासाठी. मुलांवर संस्कार कसे करावे, कुटुंब समृद्ध कसं करावं, व्यवहार कसा करावा, खूप मोठ्या गोष्टी. वेदात डायरेक्ट जाता येत नाही, एंट्री नसते. बालवाडीतल्याला तुम्ही इथं रुचा म्हणल्या की मग इथं कानडीत कुणी एक तासभर जरी बडबड केली तुम्हाला काय कळणार आहे. जसा भाषेचा प्रश्न आहे तसाच या ज्ञानाचा ना, त्याच्या स्तर ठरलेले आहेत ना. तितक्या स्तरापर्यंत जाण्यासाठी काय परिश्रम करावे लागतात हे वेदाध्ययन करणाऱ्याला कळतं, तुम्हाला मला कळणार नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात आपण न जाता त्यांनी काय करावं याच्या सूचना न करता त्यांना काय हवंय, त्यांना आम्ही काय मदत करू शकतो. इतक्या सामान्य व्यवस्थेत जरी आपण राहिलो तरी सुद्धा ही वेद पाठशाळा टिकेल. किमान 12 वर्ष ही चालली तर काहीतरी बाहेर पडेल. आणि 4 जण बाहेर पडून 12 वर्षानंतर कुणाची भूक भागणार आहे. 135 कोटीचा देश, 184 देश, या सगळ्या देशातल्या मंडळींना आम्हाला भारतीय ज्ञान द्यायचं आहे, या ज्ञान परंपरेचा साधक बनवायचं आहे. तर किती जणांनी काम करावं लागेल मला सांगा. या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करेन, तुमच्याकडून जे जे देणं शक्य आहे तेथे सगळं देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. यथाशक्ती यथामती म्हणतात, ठीक आहे ना, कंपल्शन नाही, सक्ती नाही आहे कुठल्याच गोष्टीची. आसक्ती न ठेवता मला जे एवढं पसाभर धान्य, पसाभर धान्य द्या. देण्याची इच्छा एकदा निर्माण झाली आणि कुठं देतोय याचा अनुभव यायला लागला की भरभरून दिलं जातं. पद्मनाभजीने जी दिंडी सुरू केली, भिक्षा फेरी सुरू केलेली आहे, त्या भिक्षा फेरीतनं जे धान्य जमत आहे ते पाहिल्यानंतर दरवर्षी ते वाढीव आहे, कमी नाही होत कधी. ही समाजातली सद्भावना जागवण्याची आवश्यकता आहे. हा सद्भाव जागवणं हे सुद्धा एक मोठं पवित्र कार्य आहे. ते कार्य आपण सगळेजण मिळून करू शकतो. हे जीन्स आहेत हे टिकवले पाहिजे. आत्ता 5 गणपती आहेत, किती दुर्मिळ आहे. वाघ आणि सिंह सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार किती कोटी रुपये खर्च करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे 5 गणपाटी
आम्हाला सुरक्षित ठेवायचे आहेत. नुसते सुरक्षित नाहीत तर पुढची पिढी निर्माण करेपर्यंत त्यांचा सन्मान कायम ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा. केवळ क्षुधा शांती इतक्या निकृष्ट दर्जाने त्यांच्याकडे पाहण्याची आवश्यकता नाही. ते इतके सामर्थ्यवान आहेत एक दिवस बाहेर पडले तर 1,00,000 रुपये घेऊन येऊ शकतात. त्याचं व्यवहारिक रूपांतरण करायचं ठरलं तर शेखर गुरुजी कुठे एखाद्या यज्ञात सहभागीले 1,00,000 खाली त्यांना दक्षिणा मिळत नाही. त्या पैशासाठी अभिलेषण त्या ठिकाणी आलेत असं कृपया समजू नका. आणि मी 5,000 दिले म्हणजे फार मोठं दान केलं अशा अहंकारात आम्हाला राहण्याची आवश्यकता नाही. तर हे राष्ट्रीय कार्य आहे, हे सामाजिक कार्य आहे आणि शिक्षण ही व्यवस्था समाजाच्या पाठिंब्यावरच चालली पाहिजे. शासन कोणाचं आहे, कोणता पक्ष सत्तेत आहे याच्यावरती करायचं ठरलं उद्या काही तिकडे गडबड झाली तर आम्ही सोडून देणार आहोत का? हे शासन कोणाचं याच्यावरती हे न करता ही ज्ञान परंपरा टिकली पाहिजे या सद्भावनेनं त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याचा संकल्प करणं हे आजच्या दिवशी आवश्यक आहे. हा अक्षय संकल्प आम्ही केला पाहिजे म्हणजे ही पाठशाळा आपोआप चालेल. दुसरं आपण काही करण्याची गरज नाही. व्यवस्था मंडळ करताय, गुरुजीचा संकल्प आहे, कारण त्याने म्हटलंय मी माझ्या गुरुंना शब्द दिलाय म्हणून ते करणार आहे. आम्ही सांगितले, आम्ही परवानगी दिली, एवढं साधा आधार नाही आहे. त्याला वैयक्तिक त्यांची जी प्रतिबद्धता आहे, त्यांचा जो संकल्प आहे तोच त्यांना या ठिकाणी क्रियान्वित करणार आहे, कार्यरत ठेवणार आहे आणि 12 वर्ष 1 तप पूर्ण होईपर्यंत निःसंशय त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना वंदन करतो. त्यांनी जे बटू मिळवलेले आहे ते बटू मिळवण्यासाठी तुमचं माझं काम आहे ना. आम्ही कुठे पाठवतो? हैदराबादला पाठवतो. तिथं काय आहे, खूप चांगली अकॅडमी आहे, तिथं गेलेली मुलं कधीच अपयशी झालेली नाही आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या मुलांचं करिअर घडवण्यासाठी जितकी धडपड आम्ही करतो, जितक्या प्रकारच्या परीक्षा देत आहोत, अहो यातली परीक्षा दिल्यानंतर हे सगळे एका बाजूला आणा, एकटा बाजूला एका बाजूला, असं चित्र होऊ शकतं. ते फार लांब नाही, पण हे अर्धवट केलं तर मात्र त्याचं पाप तुमच्या माझ्या सर्वांच्या डोक्यावरती असणार आहे. आपल्याला कुठल्याच प्रकारातली मुक्ती नाही आणि पुढचा मानवाचा जन्मही मिळायचा नाही. तो किमान मानवाचा मिळावा असं वाटत असेल तर अशा सत्कृत्याच्या पाठीशी, अशा सद्भावनेच्या पाठीशी तन मन धनानं मी उभं राहण्याचा संकल्प करणं हीच माझी प्रतिबद्धता आहे. हाच माझा संकल्प आहे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं. हा अक्षय संकल्प आम्ही केला तर ही पाठशाळा निःसंशय यशस्वीच होणार असा मला विश्वास वाटतो. अनंतदास महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे मंडळ कार्यालयात आहे. इथले सर्व पदाधिकारी त्यासाठी धडपडत आहेत. समाजातल्या सर्व स्तरातल्या मंडळींना याचं पाठबळ आपण मिळवून देण्याचा संकल्प करूयात. या निमित्तानं मला या ठिकाणी इतका मोठा मान दिला उद्घाटक म्हणूनचा, जो नसताना, पात्रता नसताना, कदाचित कदाचित मी कोणत्या दिशेनं विचार केला पाहिजे हे महाराजांना सांगायचं असेल, तो महाराजांचा संकेत लक्षात घेऊन मी हे काम केलं, नम्रपणानं केलं. तुमच्यासमोर माझ्या डोक्यात जे विचार आले ते व्यक्त केले. मला वेदातलं अ ठ काहीही कळत नाही, मी त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं भाष्य करणार नाही, पण ती आमची ज्ञान परंपरा आहे, श्रेष्ठ परंपरा आहे. शंकराचार्यासारखी मंडळीसुद्धा ज्या ठिकाणी नतमस्तक होतात त्या ज्ञान परंपरेला वंदन करणं एक भारतीय म्हणून माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठीची संधी मिळाली म्हणून मी हे स्वीकारलं. पुन्हा एकदा मंडळाचे आभार व्यक्त करतो. ॲडव्होकेट मिलिंद पाटलांनी मला ही संधी दिली, प्रेमापोटी व्यक्तिगत मैत्री खातर त्यांनी हे केलेलं असेल, पण त्यांचा हेतू शुद्ध आहे. त्यांच्या संकल्पाला आपण सर्वजण पाठिंबा देऊयात, सक्रियता दाखवूयात, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. समारोप 2 मिनिटात होतोय. ह्या सगळ्या ह्याच्यात पुरोहितांच्या वतीनं ज्यांनी हे घडवून आणण्यामागं पडद्यामागचं उत्तम कार्य केलं असे धनेश गुरुजी यांचा